अखिल महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्ती संघाने पत्र दिलेलं आहे की आमचं प्राथमिक शिक्षकांचं सेवानिवृत्ती दरमहा 5 तारखेला पेन्शन द्या. अक्षरशः शिक्षकांना मध्ये 5 महिने बसून पगार दिलेला आहे, बसून पगार दिलेला आहे. मला कधीतरी वाटलं येतील की दादा आता आम्हालाच योग्य वाटत नाही, 6 आम्हाला अर्धा पगार द्या आणि अर्धा विकास कामाला ठेवा. एकही आलेलं नाही. उलट पहिल्या महिन्यामध्ये माझी अडचण झाली, मी क्लास 1 आणि क्लास 2 चा पगार 50% केला आणि नंतर पुन्हा त्यांना गणपती चॉईस पगार दिला. 12,000 कोटी रुपयांचा पेन्शन आणि पगार आहे. हा विचार करत नाही की आम्हाला 5 तारखेला पगार द्या. अरे माझ्या शेतकऱ्याला काय मिळतं बघ ना, शेतमजुराला काय मिळतं बघ ना, किती लोकांची रोजीरोटी गेली. ठीक आहे, तुमचं चांगलं झालं पाहिजे दुमत नाहीये, आम्ही पण तुमच्या मनापासून प्रेम केलेलं आहे. पण आज राज्याची परिस्थिती एवढी बिकट असताना पहिल्यांदा राज्याच्या अर्थमंत्र्याला 12,000 कोटी रुपये बाजूला काढून ठेवावे लागतात आणि वर काही पैसे आले तर विकास कामाला पैसे द्यावे लागतात. पण तरी यांना आता पण 5 तारखेला पाहिजे, नशीब 31 तारखेला मागितलं. अरे जरा विचार करा, काय चाललंय जगात, काय चाललंय देशात, काय चाललंय इतर अमकान बसलाय, त्याला विचारा. एसटीची तर एवढी वाईट परिस्थिती, त्या दिवशी मी मीटिंग घेतली, 1,000 कोटी रुपये 31-30 एप्रिल पर्यंत त्यांचा पगाराची व्यवस्था केली. आज रस्ते बंद आहे, त्यांनी मध्ये आंदोलन केलं, त्यांची कच्ची बच्ची रस्त्यावर आली आणि म्हणजे आम्हाला पगार मिळत. अरे पगार सरकारला काही नोटा छापायची परवानगी नसती,